तिनं फकस्त थोबाड दाखवलं तर सख्या भनीच लगीन मोडलं. या पोरीच्या रूपानं घरात शनी मंगळ राहू केतू सगळे ठिय्या मारून बसले. या घरात ना ज्या काही वाईट गोष्टी घडतात ना त्या सगळ्या तुझ्यामुळे घडतात. बाबा बरोबरच म्हणतात, अपशकुनी. तुला हात लावायचा नाही हा. एक सबूत जरी तिच्याशी बोललीस ना तर तुला पण घराच्या बाहेर हाकलीन. अग एक मिनिट, मला बघू दे, मला बघू दे. असं स्वतःला हर्ट करतात का कोणी? ओके, काल माझ्या ऑफिसमध्ये जे काही घडलं ते विसरली नाहीयेस का अजून? मग अगं सांग ना मला. हे बघ, माझ्याने जे होईल ते सगळं करेन मी. मी करू का काही मदत? हे बघ प्लीज, तू रडू नकोस ना. तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा मला सांग. ओके, अगं तू बस ना. प्लीज. तू प्लीज रडू नकोस ना. प्लीज. तुला एक सांगू? हे बघ, कुठल्याही प्रॉब्लेमवरती रडणं हे सोल्युशन कधीच नसतं. देव जेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम देतो ना तेव्हा त्यातून बाहेर येण्याचा मार्गही तोच दाखवतो. मला सांग, कुलूप हे कधी किल्लीशिवाय असतं? तसंच प्रश्न हा उत्तराशिवाय नसतो. आपण फक्त उत्तरं शोधायची असतात आणि त्यात देवाला दोष न देता आलेले प्रॉब्लेम्स फेस करायचे असतात.
असे काटे रुतवायचे नसतात, उलट मार्गात आलेले काटे बाजूला काढायचे असतात. एक मिनिट, याचे सगळे काटे काढलेत मी तुझ्यासाठी. नजरेचे नजरेला कळले सारे काही, नजरेने बोलू सारे ओठावरी जे नाही. तुझे आभाळ मिळावे, स्वप्न सजावे, उंच उडावे, भान सुटावे पाखराचे जसे. मगन मन मस्त मलंगा, मगन मन मस्त मलंगा रे, उड़े है जैसे पतंगा. मगन मन मस्त मलंगा रे, मगन मन मस्त मलंगा, मगन मन मस्त मलंगा रे, उड़े है जैसे पतंगा. मगन मन मस्त मलंगा रे. राजन सर तुम्हाला कॉल करतायत, तुम्ही जा पुढे मी आलो. मी येऊ. थँक यू. शांत रहा. आणि प्लीज रडू नकोस. बाय. काय काय विशेष? जरा बोलायचंय. हा बोल ना. राजन मला असं वाटतंय की आपण दिव्या आणि शौनकच्या एंगेजमेंटची तारीख लवकरात लवकर काढूया. काय झालं? अरे म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी घडत आहेत त्या थांबतील आणि त्या दोघांची एंगेजमेंट झाली ना की दोघांमधले प्रॉब्लेम संपतील. महत्वाचं म्हणजे दिव्या शांत होईल. मला काहीच प्रॉब्लेम नाही, उत्तम कल्पना आहे.
ला आपल्या गुरुजींना फोन ला. लगेच बोलावून घेते. लगेच. काय ग, त्या मुलाने तुझा पेछा अजून सोडला नाहीये का? नेमके तूच कसे काय सापडतेस ग त्याला? अच्छा, तो चांगला ते पण कळलं का तुला? हा, माऊ तू त्याच्या प्रेमाभिमात तर पडली नाहीयेस ना? हा, बोलतेस एक आणि मनात दुसरंच. जाऊ दे बाबा, प्रेमच नाही तर त्या मुलांनी दिलेलं गुलाब तर कशाला ठेवायचं? दे, फेकूनच देते. माऊ, अरे वा, आज तुम्ही आलात का? हो. बाबा कुठे आहेत? मला वाटलं बाबा येतील. नाही, जरा त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे आलो. बरं गुरुजी, काही ठरतंय का तारीख साखरपुड्याची? 21 दिवसानंतर एक चांगला मुहूर्त आहे आणि नक्षत्र पण चांगला आहे, त्या दिवशी आपण साखरपुडा करू शकतो. नाही पण गुरुजी, म्हणजे 21 दिवसानंतरचा म्हणजे फारच लांबचा मुहूर्त होतोय. त्याच्या अलीकडचा काही मुहूर्त आहे का जरा बघा ना. नाही, त्याआधी कुठलाही चांगला मुहूर्त नाही. अहो ताई, ही तारीख चालेल आपल्याला? थोडस तयारीला पण व्यवस्थित वेळ मिळेल मग. हो खरंय. नाही काय हरकत नाही गुरुजी, फायनल करून टाका मुहूर्त. चालेल. आणि तुमच्या सामानाची काही यादी असेल ना तर द्या उद्यापर्यंत. उद्या कशाला, यादी आमच्याकडे तयारच असते. वा उत्तम. वैशाली, पाकिट दे ना. तुम्ही द्या ना. बर, हे घ्या. नमस्कार. या, आलेच. वा, अगदी योग्य वेळेवर आलायस, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय पण, कशाबद्दल? अरे तुझ्या आणि दिव्याच्या साखरपुड्याची तारीख ठरली. काय गुरुजी, का आले होते हे बघा. अगं, तुमच्या साखरपुड्याची तारीख ठरवली आज. व्हॉट, सिरियसली? ओ माय गॉड, आ तू? शौनक, हे तू असा चेहरा वाढून का हुआ आहेस? शौनक, बोल ना गायत्री. तुम्ही सगळ्यांनी मला न विचारता साखरपुड्याची तारीख का फिक्स केली? मला असं वाटतं की आपली थोडी घाई होती. आपण थांबूया का जरा? म्हणजे शौनक, अरे असं काय करतोयस आणि घाई कसली? आज ना उद्या साखरपुडा करायचा असते ना, मग उशीर का करतोयस? अरे बोल, ती काहीतरी विचारते, बोल ना. खूप घाई म्हणजे काय? तू जरा शांत होतेस. मग ऐक जरा. नाही, एक मिनिट. मला लक्षात येते शौनकचं काय होत असणार आहे. शौनक, तुला बिझनेसचं टेन्शन आले का? हा नाही, तू जस्ट आत्ताच आलायस, बिझनेस सांभाळू शकशील का नाही तर तू काहीही काळजी करू नकोस, मला पूर्ण खात्री आहे. आणि एक लक्षात घे,
बिझनेस साठी पर्सनल गोष्टी बाजूला सारायच्या नसतात. नाही मामा, तसं काही नाहीये. मग कसं आहे? मी ह्या सगळ्याला अजून तयार नाही आहे. तयार नाही? तयार नाही म्हणजे? पायलट डॅड, ऐकलंस ना तू? आत तू, मला माहित होत हा मला नाही म्हणणार आहे. ए, इकडे बघ, तुला माझ्याशी एंगेजमेंट का नाही करायची? कि त्या फालतू मुलीसाठी, त्या भिकारड्या मुलीसाठी तू मला नाही म्हणतोय? किती घाणेरडी आणि थर्ड क्लास चॉईस आहे रे तुझी. अरे जर मला कॉम्पीट करायचं होतं ना, तर माझ्यापेक्षा चांगली मुलगी तरी बघायची ना. आपण मिळाली नसती ही वेगळी गोष्ट आहे. मामी, होणारा नवरा आहे तुझा तो. कुठली पद्धत आहे बोलायची? अगं, मोठ्या मुलांना असं कोणी मारत का? आणि तिला जे वाटलं ना तेच ती बोललीय. आणि मला मारण्यापेक्षा याला समजव. दिव्या अगं ऐक माझ, दिव्या, दिव्या अगं ऐक. काय हे वैशाली? सॉरी ताई, माझा कंट्रोल नाही राहिला. वेळ हवाय का तुझा? वेळ हवाय, वेळ हवाय तुला. शौनक, काय चाललंय तुझं? अरे कशासाठी तिला हर्ट करतोय सारखं सारखं? तुला करायचं नाही एक लग्न तिच्याशी. अरे मामा, मी असं कुठे म्हणालोय? मग मला फक्त थोडासा वेळ हवा एवढंच. वेळ तुला कशासाठी हवाय? वेळ तुझ्या समोर काय नव्यानं आलाय का? हे तुमच्या दोघांचं लग्न लहानपणीच ठरलंय. तू जे काही असं वागतोयस ना, त्यामुळे ती चिडते. तिला वाढवण्यात काय चूक झाली ना काय कळतच नाही. मुलांवर प्रेम करणं वेगळं आणि त्यांचे लाड करणं वेगळं. प्रेमाने मुलं डोळस होतात आणि लाडांनी आंधळी.